हॅलो फ्रेंड्स, रॉयल शिफ्ट सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आपण सर्वांना शरद पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये शरद पौर्णिमा 2022 म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा 2022 त्याचे महत्त्व काय आहे, पूजाविधी कशी करायची आहे, कहाणी काय आहे व मसाला दूध कसे बनवायचे आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा. शरद पौर्णिमा ह्या दिवशी आकाशातून अमृत वर्षाव होतो. ह्या वर्षी शरद पौर्णिमा 9 ऑक्टोबर 2022 रविवार ह्या दिवशी आहे. हिंदू धर्मामध्ये शरद पौर्णिमा ह्या दिवसाचे खूप महत्त्व आहे. ह्या दिवशी महिला पूर्ण दिवस उपवास करतात. ज्योतिषशास्त्रानुसार शरद पौर्णिमा ह्या दिवशी काही उपाय केले तर आर्थिक परेशानींपासून मुक्ती मिळते व सुखसंपत्ती प्राप्त होते. हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्यातील शुक्ल पक्ष ह्या तिथीला शरद पौर्णिमा साजरी करावयाची आहे. या दिवसाला रास पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा किंवा कौमुदी व्रत या नावांनी सुद्धा ओळखले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार ह्या दिवशी चंद्र 16 कलांनी परिपूर्ण होतो. असे म्हणतात की शरद पौर्णिमा ह्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती येते व लक्ष्मी प्राप्त व्हावी म्हणून त्याच्यासाठी काही उपाय केले तर आपली किस्मत बदलू शकते. कोजागिरी पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमाचे महत्त्व. पूर्वीच्या काळापासून असे मानले जाते की शरद पौर्णिमा ह्या दिवशी माता लक्ष्मीची उत्पत्ती समुद्र मंथनामधून झालेली होती. ह्याच तिथीला धनदायक मानले जाते. असे म्हणतात की ह्या दिवशी रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करते व जे लोक रात्री जागून माता लक्ष्मीची पूजा अर्चा भजन कीर्तन करतात त्यांच्या घरी ती निवास करते. असे सुद्धा म्हणतात की ह्या दिवशी रात्री दूध आटवून त्याची खीर बनवून किंवा मसाला दूध बनवतात व ते चंद्रप्रकाशामध्ये रात्री ठेवतात व त्याने मग त्याच्यामध्ये अमृत समावले जाते असे म्हणतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जर घरामध्ये कोणी रोगी माणूस असेल तर त्याला ते मसाला दूध सेवन करायला द्यावे. त्याच्याने रोग आपले किंवा रोगाची जी त्रास आहे तो कमी होण्याचा संभव होतो. शरद पौर्णिमा पूजाविधी. शरद पौर्णिमा ह्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याची परंपरा आहे. समजा हे शक्य नसेल तर घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल घालून आंघोळ करावी व स्वच्छ वस्त्र परिधान करावे. एका लाकडी पाटावरती किंवा चौरंगावरती लाल रंगाचे कापड घालून गंगाजल शिंपडावे. आता ह्या चौरंगावरती माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवून लाल रंगाची चुनरी घालावी. मग धूप, दिवा, सुगंधित फुलं, पानं, सुपारी व नैवेद्य अर्पण करावा. मग माता लक्ष्मीची पूजा करून लक्ष्मी चालीसा वाचावी. मग संध्याकाळी घर स्वच्छ करून आपल्या घराच्या मुख्य दरवाजासमोर सडा रांगोळी काढून लक्ष्मीची पावलं काढून आपल्या घरातील देव्हाऱ्यापर्यंत काढावी. मग संध्याकाळी भगवान विष्णूची पूजा करून तुपाचा दिवा लावावा व त्याचबरोबर तुळशीच्या समोरसुद्धा रांगोळी काढून तुपाचा दिवा लावावा. मग तांदळाची व गाईच्या दुधाची खीर बनवून चांदीच्या भांड्यामध्ये ठेवून चंद्रप्रकाशामध्ये ते भांडे ठेवावे. रात्र जागवून सकाळी सर्वांना ती खीर प्रसाद म्हणून द्यावी. शरद पौर्णिमाची कहाणी. एक सावकार होता, त्याला 2 मुली होत्या. दोघीजणी शरद पौर्णिमाचे व्रत करीत होत्या. मोठी मुलगी पूर्ण व्रत करायची व धाकटी नेहमी अर्धवट व्रत करायची. त्यामुळे धाकट्या मुलीचे मूल नेहमी जन्मले की मरायचे. तिने ब्राह्मणाला ह्याचे कारण विचारले तेव्हा ब्राह्मणाने उत्तर दिले की तू नेहमी पौर्णिमा व्रत अर्धवट करीत होतीस त्यामुळे तुझे मूल जगत नाही. तू जर पौर्णिमा व्रत अगदी विधीपूर्वक केले तर तुझी संतान जगू शकेल. त्यानुसार धाकट्या मुलीने शरद पौर्णिमा ह्याचे व्रत विधीपूर्वक पूर्ण केले. मग तिला मुलगी झाली पण तिची मुलगी लगेच मरण पावली. मग तिने मुलीच्या अंगावरती कापड घातले व मोठ्या बहिणीला बोलवायला गेली.
मोठी बहीण आल्यावर तिने बहिणीला जेथे मुलीला ठेवले होते त्या जागेवरती बसायला सांगितले. जेव्हा मोठी बहीण बसणार तेवढ्यात तिचा घागरा त्या मुलीच्या अंगाला लागला व ती मरण पावलेली मुलगी लगेच रडायला लागली. शाही मसाला दूध बनवण्यासाठी साहित्य: 1 लिटर दूध म्हशीचे किंवा गाईचे, 1.5 कप साखर किंवा गोडी आपल्या आवडीनुसार, 8 ते 10 काजू, 8 ते 10 बदाम, 7 ते 8 पिस्ते, 1/4 टीस्पून जायफळपूड, 1 टीस्पून वेलचीपूड, 8 ते 10 केसर काड्या, चारोळी आवडत असल्यास. कृती: काजू बदाम पिस्त्याची पूड करून घ्या, जायफळ किसून घ्या, वेलची पूड करून घ्या, दूध गरम करून 10 मिनटं मंद विस्तवावरती आटवून घ्या. त्यामध्ये साखर मिक्स करून 5 ते 7 मिनटं आटवून घ्या. मग त्यामध्ये काजू बदाम पिस्त्याची पूड, जायफळ पूड, वेलची पूड, केसर घालून मिक्स करून घ्या. सर्व्ह करताना गरम गरम मसाला दूध सर्व्ह करा. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.